साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डॉल्बीच्या दंडनाटात बहारदार अशी मिरवणूक काढण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा समारोप रविवारी बहारदार आणि जल्लोषपूर्ण मिरवणुका काढून करण्यात आला. या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी दिसून आली. दरम्यान मिरवणुकीत मुक्ता साळवे युवक क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्था डी मित्र परिवार SS प्रतिष्ठान AS ग्रुप बिल्डर युवा प्रतिष्ठान RC सामाजिक संस्था वीर फकीरा तरुण मंडळ लहूजी ब्रिगेड सामाजिक संस्था यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. तसंच यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित आकर्षक देखावे सादर करण्यात आले. या देखाव्यांनी मिरवणुकीचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान डॉल्बीच्या दंडनाटात तरुणाईनं मनसोक्त ठेका धरला होता. यावेळी विशाल खंदारे परिवाराच्या वतीनं कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 जयंती आपण 103 जयंती साजरी करत आहोत. सोलापुरात हा उत्सव नेहमी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 1 तारखेला जयंती असते. आपण पुढच्या रविवारी नेहमीप्रमाणे मिरवणूक काढतो. मागच्या वर्षी 7 तारखेला होती, यावर्षी 6 तारखेला आहे. आता माजी मंत्री ढोबळे साहेबांनी सांगितलं की त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. या सगळ्या लोकांच्या आपण वर्षभरच्या जयंती साजरा करत असतो. त्यांनी काही जीवनमूल्य जोपासली आणि त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे. तर तीच खऱ्या अर्थानं या जयंतीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली ठरेल.